काय बोलू, कशाला पोलीस स्टेशनला का बरं जायचंय? अरे ज्या गाड्या तुम्ही तीन गाड्या तिकडे थांबून ठेवल्या स्टेशनला जायचंय आपल्याला. चला ना मग सगळे जण, चला चला रे सगळे जण. अशा पद्धतीमध्ये यांच्याकडे हत्ते घेऊन सुद्धा यांना आता चार घंटे यांना फक्त इथून कुठे जायचंय एम आय डी सी अंबुजा म्हणजे 3-3.5 किलोमीटर अंतर आहे. हे लोक चाळीसगावच्या चाळीसगावमध्ये आज 4 घंट्यापासून इथं सकाळ दुपारपासून आहे. बरोबर आहे का रे बाबा सगळे? बरोबर. यांचे सगळ्यांचे कार्ड सिस्टम मध्ये हत्ते घेऊन सुद्धा यांना त्रास आहे अशी माझ्याकडे तक्रार प्राप्त होती. फिरोज नावाचा आणि जाधव नावाचा ड्रायव्हर मला इथं मी आलो होतो काशीवर म्हणजे लोक आले होते त्यांना भेटायला. त्यांनी मला इथं रेल्वे स्टेशनला ऐका मी सांगतोय मग तुम्ही बोला. त्यांनी मला तक्रार केली, तक्रारीच्या अनुषंगाने मी त्यांना सोबत घेतलं. तर तुम्ही ठराविक लोकांना ज्यांचं तुमच्याकडे एक एक्सेल शीट बनलेलं आहे त्या एक्सेल शीटमध्ये 1500-2000 लोकांचे तुम्हाला जे हप्ते येतात त्या गाड्या सोडून तुम्ही त्या लोकांना त्रास देताय असं यांची माझ्याकडे तक्रार होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी इकडे आलो. आता तुमचं काय म्हणणं ते सांगा. आम्ही इथे जे आम्ही जे इथं आलेलो आहे तुम्ही जर का म्हणत असाल असं कोणत्या प्रकारचं कृत्य होत असेल आमच्या नावाने जर का कोणाकडे काय जमा होत असेल तर आपण ती गाडी नक्की पकडू. ती गाडी जर का मोटरवान कायद्याच्या अनुषंगाने तर 100% त्या गाडीवर आपण कारवाई करू. तुम्ही मला सांगा ही गाडी साहेब चेक करा, मी ती गाडी चेक करायला तयार आहे. जी गाडी तुम्ही सांगाल, जी गाडी तुम्ही दाखवाल ती गाडी आपण चेक करू. साहेब मला गाड्या चेक करायच्या आहे म्हणजे ऐका ना, मला गाड्या चेक करायच्या नाही आहेत. तुमचा यांचं म्हणणं की आम्ही हप्ते देतो किती गेलो फिरोज किती मारा इतना ही निवेदन है सर आपसे. वो जो भी है वो ऊपर से डिपार्टमेंट से सर आपका, लेकिन हमारा इतना ही निवेदन है कि हम लोकल से ऐसे हम देता है. तुम्हारा कितना हफ्ता है महीने का? 2200 रुपये देते सर. बराबर है नाही साहेब? म्हणजे अहो साहेब तुमच्या तोंडावर सांगतोय तुम्ही दारू पिऊन बोलत नाहीये, शुद्धी देतो. होय साहेब बरोबर आहे. आणि एक नाही सांगा तुम्ही इथं थांबा, तुम्हाला 100 लोक उभे करतो मी. अरे 10 रुपये हप्ता लिहितो तुम्हाला मालिका रोडला डंपर त्याला 3000 रुपये महिन्यात 9 डंपर 27000 रुपये दर महिन्याला द्यायचो. हा 27000 रुपये देतो तुम्हाला महिन्याला. कितना हप्ता देता रे साहेब? ज्या रोडला तुम्ही सांगाल ना ती गाडी आपण चेक करू. गाडी प्रॉब्लेमॅटिक असेल प्रश्नच नाही. तुम्ही कसं शक्य आहे साहेब? ऐका ऐका त्यांची तक्रार वेगळी आहे. तुम्ही जरा वेगळं तुम्ही कायद्याच्या भाषेत सांगताय. तुम्ही तुमचं काम करावं यात मी तुम्हाला आडकाठी घालत नाही आहे. हे लोकांना तुम्ही हप्ते त्रास देताय ना तो विषय आहे. बरोबर साहेब आता कुठल्या गाडीला माझ्याकडून त्रास झाला हे जर मला समजलं कोणाला? अहो हे लोक 4 तासांनी थांबले नाही तर साहेब ह्या तुम्ही ज्या बायपासला थांबले होते ना या लोकांना आम्ही गेलेलो पोलीस स्टेशनला ऍक्सिडेंट बघण्यासाठी. शहर तुम्ही आज चाळीसगावला आले आहेत ना सकाळपासून? ते सकाळपासून नाही आलो साहेब, संध्याकाळी 1 वाजता 12 वाजता 2 वाजता 4-4:30 वाजता पोहोचलो. बरोबर आहे. हे तुम्ही येणार आहे म्हणून हे सकाळपासून इथे लावून ठेवलेले. आज किती कारवाई केल्या तुम्ही गाड्यांवर? आज 4-5 गाड्यांच्यावर कारवाई झाली. काय कसल्या कारवाई झाल्यात? ओव्हरलोडचीच झाली साहेब. तुम्ही लोड कुठे मोजलात त्यांचा? तिथं काट्यावर मोजत आहे. बरं आता विचारच आहे का इतर लोक जे हप्ते येतात त्यांना तुम्ही कसं काय सोडताय? मग सिंडिकेट हप्ते गोळा होतात, नंबर जातात दर महिने पहिले 1 ते 5 तारखेमध्ये डंपरला हप्ता होता. तुम्ही ओव्हरलोड चालवा आणि काही बी करा 1 ते 5 तारखेपर्यंत तुमचा हप्ता पोचला, नंबर एसएमएस व्हॉट्सअप मी पोचले का ते नंबर यांच्याकडे येता. ज्या गाड्या धरल्या तरी हे सोडून देता कोणाल्या आल्या त्या याचा दलालचा, आणि त्यांचे नंबर गेले नाही हप्ता गेले नाही त्यांच्यावर कारवाई. एक काम करा यांना पोलीस स्टेशनला तक्रार द्यायची आता की बाबा आम्हाला असा असा त्रास आहे, हे लोक आम्हाला असा त्रास देतात, ते कायद्यात काय बसतं? साहेब यांची तक्रार आता तुमच्याकडे येईल का? ईसीबीला आता कसं? हा ईसीबी म्हणजे आता हे जळगाव शाखेला. ठीक आहे, ते आता मी माझ्या मलाच करावं लागेल तक्रार यांच्या वतीने. ए बाबा तुमचा ड्रायव्हर लोक देखो तुम जिंदगी में ऐसे करते रहते डरते कि खाकी देख के तुमको लोग कि अपने को मार डालेंगे. कुछ कायदे का राज्य तुम मेरे को सब सया करके दो और जो सच है वो हकीकत बताओ. मैं सबको मेरे लेटर हेडपेन की सबकी तकरार करके एसीबी को चौकसी करने को लगा था. तुम कौन पैसे देते कैसे लेते तुम्हारे अभी पूछेंगे भी तुम किसको, तुम्हारा एजेंट कौन इधर चले जाओगा, पैसे किसको देते तुम?
अच्छा ठीक है, मालों को पूछेंगे अपन कौन देते हैं। ऐसा नहीं सर, हमारा क्या कहना है सर, लोकल गाड़ी है कुछ ऐसा नहीं हो, हमारा काम लोकल बीजिए कोणाला देतात पैसे सांगतील का तुम्हाला? दुसरे अकरा परदेशी दादा हे पण साहेब तुमच्या तोंडावर सांगतो जाऊ ना आपण त्याला अरे कोण घेतर पैसे ऐकून घे ना दोन मिनिट ऐका आपले नाव कोण के आहेत कोण नाव त्यांचे नाव घेऊ त्यांना जर का इथं भेटता आलं तर इथं भेटू आपण असेल तर त्यांना फोन करू आपण परदेशी म्हणून हनुमानवाडी मध्ये एक आहे केके म्हणून लकी स्टार लकी स्टार आहे प्रत्येक गाडीचा प्रायव्हेट लोक आहे का? प्रायव्हेट लोक आहे, प्रायव्हेट नेमलेले साहेब, प्रायव्हेट लोक सायबरला जातो आपण असे दोन चार लोक ज्यांना तुम्ही पैसे देतात ते आदर करू शकता का साहेब? तोंडावर सांगताय ना, चला रे घ्या त्याचा नंबर, कोण रे आरोप कशाला लाव त्याला फोन, आता कोणाला देतो मी बोलतो त्याच्याशी, कोण आहे ते लोक ते हे करा ना जमून करा ना टोपीवाला। अरे बाबा लाव चला बाकी लोक जा चला लाव त्याला फोन, चला भाऊ माझी गाडी लाव ना काय कसं कोणाला जायचं ते लाव त्याला फोन केला बोल ट्रॅक्टर सांग हॅलो चालू होईल आता आम्ही टाकतो तीन चार लोक आहेत कोण कोण आहे वडगाव लाव फोन लाव साहेब हे असं आहे की हे आता आम्ही काय तयार केले लोक नाही एकदम कॉमन आहे बा गाड्यांची लाईन किती इथं पाहून घ्या हे लोक तुमच्या समोर सांगतायत की आम्हाला काय त्रास आहे सागर लहान पुरं समजता घ्यायचं आम्हाला ही गाडी पकडायची आहे ना जर गाड्या पकडायचा विषय नाही गाड्या पकडायचा गाडीवर कारवाई करू ना साहेब अहो साहेब म्हणजे तुम्ही आता उलट सांगताय की आम्ही नाही तसं नाही सांगत चांगलं समजतं तुम्ही उलट अजिबात नाही सांगत साहेब उलट कसं सांगेन मी तुम्हाला जादेव भाई हो कार्ड डालने का ना हॅलो हां मैं दिलीप भाई बोल रहा हो कार्ड डालने का था एक दूसरी भी गाड़ी है नहीं दूसरी गाड़ी है जोड़ीदार की हाँ अपने भी डालने की ना वो हाँ मेरे गाड़ी का डाल दिया क्या वो दूसरे का भी डालने का है तुमको नंबर भेजता मैं पैसे कितने बोलूँ उसको हाँ पैसे कितने बोलूँ उसको नहीं पैसे बोल दो ना फिर पैसे उसको बोलता मैं कितने देने के तो गाड़ी दे दो जड़गाव नहीं तो तुमसे लोग अशी परिस्थिती आहे हे पाच सहा लोक तुम्ही एजंट नेमलेले आहेत हे लोक आता डायरेक्ट फोनवर तुमच्या समोर म्हणतोय की मी करके देता हा माणूस म्हणतोय की कार्ड डालले काय कोणालाही फोन लागला साहेब लोही साहेब या सिंडिकेटचे बॉस आहेत लोही साहेबांनी आज सगळ्या तालुक्याला जिल्ह्याला लुटणं लावले आणि लोही ह्या प्रकरणातला खरा कॉन्फ्लिक्ट आहे लोहींनी ज्या पद्धतीने चालवलंय
की त्या पद्धतीने तुम्ही सगळे त्यांचे खालचे छोटे छोटे प्याजे आहेत आणि त्या लोईंमुळे हा सगळा कारभार वाढलेला आहे. लोईंग साहेबांशी काय बोलणार तुम्ही? जनतेला लुटायचा काय ठेका घेतलाय का तुम्ही? हे लोक तुमच्या तोंडावर सांगताय. अरे ड्रायव्हर लोक पोटाला पाणी, चार तासापासून थांबले आहेत. आपल्याला थोडं भावना आहेत का नाही किंवा आपण चार चार तास ड्रायव्हर लोकांना उन्हा पावसात पावसाळ्यात उभं करून चालले जातो, आपल्यामुळे लोकांना काय त्रास होतो? हप्ते घ्यायचे, वरतून लोकांना त्रास द्यायची, ही पद्धत योग्य नाही आहे. दोन वर्षापासून हप्ते भरतोय. किती रुपये दिले रे? 22 रुपये दर महिन्याला द्यावं लागतो. 6 टायरला आणि 10 टायरला 3000 रुपये महिना. तुझी पोरगी कुठे शिकते? पोरं कुठे शिकतात तुझे? इथे व्हीएस हॉटेलला. ते पोरं मराठी शाळेला शिकता, यांचे पोरं शिकत नाही साहेब. आपले पोरं आपण आयएएस करू, आयपीएस करू, कलेक्टर करायची स्वप्न पाहतो. हे पोरं आपले घर भरण्याच्या नादामध्ये घरी झोपलेले, त्यांचे पोरं शिकत नाही आहेत. रात्रंदिवस कष्ट करतात हे लोक. उपाशी मरावं लागतं. आणि आपण त्या गरिबांकडून त्याच्या अंगावरचे तो पोरगा पकडला ना आत्ता, त्याच्या अंगावरचे कपडे फाटलेले होते. पाहा त्याचे 8-8 दिवस कपडे धोत नाही हे लोक. का रे कुठे गेला तो रे? हे पा याचे याचा अवतार पा. काय काय याच्याकडनं हप्ते घेताव तुम्ही? दाढी करायला पैसे नाही, त्याचे कपडे फाटलेले, चप्पल पाहा त्याची शिवलेली त्या ठिकाणी. तुम्ही आता या संदर्भात सगळे माझ्याकडे ड्रायव्हर लोक आहेत शाळेगाव तालुक्यात. हॅलो मी यांचे सगळे सिंडिकेट ओपन करतो. मी ते ट्रान्सपोर्ट कमिशनर बोलून सगळ्यांच्या बदल्या करतो. हॅलो 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 यांची तक्रार कोण करत आता? ए तू करतो का तक्रार? कारण हे बाय तुला एक सांगतो, तू काय करतो? गाडी नाही. तू घाबरायचं नाही. मी घाबर. हॅलो आपल्या इथं जे उभे होते ते आता सगळ्यांचे नंबर घ्या, त्यांना बोलवा. मी एस सी बी वाल्यांशी बोलतो आता या विषयावर. चलो दादा, खुदा हाफिज. चल चल येऊ द्या. चला 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 आज चाळीसगावला परिवहन विभागाच्या आरटीओ इन्स्पेक्टर लोकांनी काही ठराविक गाड्या पकडून माल धक्क्यावर लोकांना थांबून ठेवलं होतं. या संदर्भात मला काही तक्रारी प्राप्त झाल्या. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर त्या लोकांना बोलवलं तर त्यांनी सगळ्यांनी अधिकाऱ्यांसमोर मान्य केलं आणि सांगितलं की आमच्याकडनं परिवहन विभाग दर महिन्याला 3-5 हजार, 5-7 हजार अशा वेगवेगळ्या स्वरूपात घेतं. काही लोक जे हप्ते देत नाही अशा लोकांना 10-10 हजार रुपयाच्या, 20-20 हजार रुपयाच्या, तर नवे तर 1,00,000 रुपयाच्या दंडात्मक कारवाईचा बडगा हे परिवहन विभाग उचलतं. यामागे एक मोठं अर्थकारण आहे. यामध्ये चाळीसगाव विभागाचे आरटीओ इन्स्पेक्टर ते टर्न होऊन आलेले सगळे अधिकारी श्याम लुई म्हणून परिवहन विभागाचे इथले अधिकारी आणि राज्याचे आयुक्त ढाकणे यांचं एक मोठं सिंडिकेट आहे, अर्थकारण आहे. 80-90 लाख रुपये हप्त्याची वसुली नुसती जळगावमधून केली जाते अशी राज्यभरातनं ही मोठी वसुली केली जाते. या संदर्भात परिवहन मंत्र्यांपासून तर गृहमंत्र्यांना मी हे सगळं पुराव्यानिशी मांडणार आहे. यांचे प्रायव्हेट पंटर जे हप्ते वसुली करता त्यांची आणि विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची अँटी करप्शनची चौकशीची मी आता मागणी करणार आहे. त्यांची चौकशी करणार आहे. हे कसे हप्ते घेतात, किती घेतात आणि ज्या ज्या लोकांकडून यांना हप्ते वसुली होते त्या सर्व ड्रायव्हर आणि वाहन मालकांना मी आता पुढे करून
यांची चौकशी झाल्याशिवाय मी आता स्वस्थ बसणार नाही। सर्वसामान्य लुटणाऱ्या परिवहन विभागाला आता मी एक्सपोज केल्याशिवाय थांबणार नाही।